आपल्याकडे आजही भूताखेतांविषयी बोललं जातं. बाबा लोक एखादी व्यक्ती गेली अब्नॉर्मल त्याच्याकडे की भूत उतरायला सांगते की हा वेगळा वाक्याचा अर्थ याचा, याला कोणीतरी भूताने पकडलेलं आहे अमावस्येच्या दिवशी वगैरे, आणि मग असं मंत्र म्हणतो असं त्या व्यक्तीने येतो वरून तीनदा असं कुठल्या बुवा ज्या ज्याला जे मंत्र येतील ते असं म्हणतात, तो असं म्हणेल अल्ला नहीम मुल्ला नहीम बिस्मिल्ला नहीम, जो जोरात मग तो बाबा ओरडतो आणि आव्हान करतो भूताला छोडायला देखो छोडो अल्ला नहीम मिलान छोडो आणि डायरेक्ट कनेक्शन असल्याचं आव्हान म्हणतो आहे हा त्या अवर एक वर्गीची आई वगैरे असं, आणि मग तो त्याच्याकडे आलेल्या भूतुताळ व्यक्तीला सांगतो की हा देखे आहे का मुली हा अल्ला नहीम मिलान छू, आणि मग सांगतो की बघा भूत आलं की नाही वाटते, कारण मी या कलश आला किंवा लोटाला कुठल्याही प्रकारचा आधार दिला नाही, खाली सपोर्ट दिला नाही, सर्व लोकांसमोर एखाद्या त्या बाईने किंवा बाबाने बंगाली बाबाने सांगितलं की या मुलाचं भूत उतरवले, तृष्णाने तांब्याला वर उचलले, आणि मग तो असं सांगतो की ह्याच्यामध्ये तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं भूत आलेलं आहे आता काढा पैसे. अशा प्रकारे भूतं उतरवायला फक्त तांदूळच वापरतात, तांदुळाव्यतिरिक्त कुठलंही अन्नधान्य वापरत नाही, जसं की ज्वारी बाजरी नाचणी वगैरे तांदूळ वापरतात, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तांदूळ त्याला असं तुम्ही नीट निरखून बघितलं तर त्याला थोडंसा टोकेरीपणा असतो पॉइंटेडपणा आहे. मी इथे तांदूळ असं तयार करून ठेवलं होतं तांब्यामध्ये, असं असं करून तांदूळ अगदी घट्ट भरून ठेवले चांगले टाईट, की ज्यामुळे ह्या तांदळांचं स्वतःचं बळ फोर्स तयार झाला आणि एक प्रकारचं व्हॅक्युम तयार होऊन मी असं असं म्हणताना चाचपणी करत होते की तांदूळ नीट घट आतमध्ये घट्ट बसलेत का, आणि मग मंत्र म्हणून आल्याने मुलांनी छू केलं आणि ते भूत आलं, अशा प्रकारचं भूत उतरलं जातं.